नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जर अद्यापर्यंत माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी प्रधानमंत्री आवास योजना PMAY अंतर्गत तांत्रिक पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानदंड तत्वावर भरण्याबाबत जाहिराती निघालेली असून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मासिक एकत्रित मानधन तत्वावर खालील नमूद केलेली पदे 6 महिने कालावधीकरिता भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज माननीय आयुक्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका जुनी ST स्टँड कापाळी भिवंडी यांच्या नावे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तारखेपासून पोस्टद्वारे दिनांक 13/12/2018 स्वीकारण्यात येतील. पदाचे नाव अभियांत्रिक क्षेत्रातील तज्ञ, पद संख्या 1, मासिक भत्ता 50,000 रुपये, शैक्षणिक अर्हता अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील विशेष तज्ज्ञतेसह आवश्यक अनुभव, शासकीय निमशासकीय स्वायत्त संस्था नामांकित खाजगी कंपनीतील किमान 3 वर्षाचा अनुभव, नागरी पायाभूत विकास कामासंदर्भात खरेदी डिझाईन व परीक्षणाचा अनुभव, मनपा अभियंता म्हणून पूर्वीचा अनुभव असल्यास योग्य. सामाजिक विकास तज्ज्ञ, पद 1, 50,000 रुपये, मासिक भत्ता, सामाजिक शास्त्र समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी, किमान 3 वर्षाचा अनुभव, नागरी विभागातील सामाजिक विकास कार्याचा अनुभव आवश्यक, नागरी नियोजन तज्ज्ञ 1 पद, 50,000 रुपये, मासिक भत्ता, नियोजन विषयातील पदव्युत्तर पदवी, नगररचनाविषयक कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव, गृहनिर्माण विषयक पायाभूत प्रकल्पाचा कामाचा अनुभव आवश्यक, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ 1 पद, 50,000 रुपये, मासिक भत्ता, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, MCA, PGD, CA, IT या विषयातील पदव्युत्तर पदवी, शासकीय निमशासकीय स्वायत्त संस्था नामांकित खाजगी कंपनीतील 3 वर्षाचा अनुभव, सॉफ्टवेअर विकसित करणे, प्रकल्प व्यवस्थापन व MIS बाबत अनुभव आवश्यक. सर्वसाधारण अटी व शर्ती, गृहनिर्माण योजनेचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्जासोबत प्रमाणपत्राच्या साक्षांकित छत्रपती जोडण्यात यावेत. जन्मतारीख, शिक्षण अनुभव तसेच अन्य शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी. अर्जामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, पिनकोडसह शैक्षणिक अर्थात पूर्व अनुभव नमूद करावा. तसेच पासपोर्टचा आकाराचे छायाचित्र जोडावे. नेमणुकीसंदर्भात निवड समितीने घेतलेले सर्व निर्णय अंतिम राहील. सदर नेमणूक संपूर्णपणे अस्थायी स्वरूपाची असून कोणत्याही उमेदवारास सदर जाहीर सूचनेच्या अनुषंगाने सेवेत कायम नियमित केले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारास विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागेल. नियुक्ती देणे, नाकारणे तसेच नमूद कालावधीच्या आत सेवेतून कमी करण्याचे अधिकार मान्य आयुक्त यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण जर पात्र असाल तर या पदासाठी आपण अर्ज करू शकता. 4 पदांसाठी ही भरती निघालेली असून अंतिम दिनांकही 13/12/2018 पर्यंत आपल्याला अर्ज हे करायचे असून अर्ज हे पोस्टाद्वारे आपल्याला 13/12/2018 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका इथे पाठवायचे आहे. तर आपण जर या पदांसाठी पात्र असाल तर आपण या पदांसाठी अर्ज करा.